मागील आठवड्यात मुस्लिम धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी यांना उत्तर प्रदेश ATSने धर्मांतरच्या आरोपात अटक केली, ज्याच्या विरोधात देशभरात विरोध प्रदर्शन केल्या जात आहे. मौलाना कलीम सिद्दीकी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज 28 सप्टेंबर मंगळवार रोजी अमरावती शहरातील तहरीक ए उलेमा ए हिंद संघटन व इतर 22 संघटनांच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले. निवेदनात उल्लेख करण्यात आला की उत्तर प्रदेश सरकारने मौलानाला बेकायदेशीर अटक करून त्यांच्यासोबत एका गुन्हेगारासारखी वागणूक करून त्यांच्यावर खोटे आरोप लावून अटक करण्यात आली असून त्याचे पडसाद आज संपूर्ण देशात दिसून येत आहे. अमरावती शहरातील तहरीक ए उलेमा ए हिंद संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी निदर्शने करून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. MCN न्यूज करिता साजिद सौदागर, अमरावती.